सर्वसामान्यांचा आमदार म्हणून तुम्ही मला निवडून दिलात. 5 वर्षात प्रत्येक वाडीत पोहोचलो. जी आश्वासने दिली ती पूर्ण केली. त्यामुळे सिंधुदुर्गातील तिन्ही मतदारसंघात भगवा फडकवणारच असा निर्धार आमदार वैभव नाईक यांनी केलाय. कणकवली येथील जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठ असलेले सर्व मान्यवर नेते आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या संख्येने उपस्थित असलेले शिवसैनिक आणि सिंधुदुर्गवासी, खरं तर गेल्या वर्षी आपल्या गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धवजींच्या आशीर्वादाने आणि आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या सहकार्यातनं या ठिकाणचा आमदार पुढा मरवणचा आमदार म्हणून या ठिकाणी मला आपण निवडून दिलं. खरं तर त्यावेळी एका मोठ्या शक्तीचा पराभव आपण सर्वांनी या ठिकाणी केला होता. ती माझी ओळख या ठिकाणी होती. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये तुमच्यातला एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून, तुमचा एक सर्वसामान्य आमदार म्हणून या ठिकाणी मी ओळख निर्माण केली. हाच माझा या ठिकाणी विजय निश्चित या ठिकाणी आहे. खर तर गेल्या 5 वर्षामध्ये असा एक गाव नसेल, अशी एक वाडी नसेल ज्या ठिकाणी शिवसेनेचा आमदार म्हणून या ठिकाणी पोहोचलो नाही. असा एक गाव नसेल, अशी एक वाडी नसेल जेथे शिवसेनेचा विकास काम या ठिकाणी पोहोचलो नाही. आणि त्यामुळे मला खात्री आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आपण सिंधुदुर्गवासी या ठिकाणी शिवसेनेवर पुन्हा एकदा विश्वास या ठिकाणी दाखवाल. खर तर ज्या ज्या योजना लोकांपर्यंत आम्ही आश्वासन दिलं होतं त्या त्या योजना पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी केलं. 5 वर्षामध्ये या ठिकाणी केलं. उद्धवजींनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर असलेल्या शिवराजेश्वर मंदिराचं नूतनीकरणाचं आश्वासन दिलं होतं. आज संपूर्ण देशामध्ये एकमेव असलेल्या शिवराजेश्वर मंदिराचं नूतनीकरणाचं काम आज वेगाने या ठिकाणी सुरू आहे. मुंबई गावाचं चौपदीकरणाचं काम या ठिकाणी सुरू आहे. कुडामध्ये MIDC मध्ये अनेक उद्योग या ठिकाणी सुरू आहेत. आम्ही विधानसभेमध्ये आमदार म्हणून पहिल्यांदा या ठिकाणी मच्छीमारांचा आवाज या ठिकाणी घुमला. अनेक आमदारांनी येऊन मच्छीमारांचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याला न्याय देण्याचा सुद्धा प्रयत्न या शिवसेनेचे आमदार म्हणून या ठिकाणी केलेला आहे. खर तर शिक्षण संस्था असतील, रस्ते असेल, वीज असेल, या जे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवले. परंतु कृषी यांत्रिकरणासारखी मोठी योजना या माझ्या मतदारसंघामध्ये मी या ठिकाणी प्रभावीपणे या ठिकाणी राबवलेली आहे. आज भात असेल, आंबा असेल, काजू असेल, या उत्पादन असलेल्या मालांना सुद्धा योग्य भाव आणि त्यासाठी असलेला बाजार या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे गेल्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी केला. खर तर हे करत असताना सुद्धा पक्षप्रमुख मार्गदर्शन सदैव या ठिकाणी आम्हाला लाभलेलं आहे. खर तर 2008 मध्ये शिवसेना पक्षप्रमुखांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि या ठिकाणचा जिल्हा प्रमुख म्हणून काम केल्यानंतर 2009 मध्ये या ठिकाणी शिवसेने पराभव शिवसेनेचा झाला. परंतु शिवसेना खचली नाही. 2014 मध्ये पक्षप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली 2 या ठिकाणी विधानसभेच्या सीट भव्या फडकवल्या आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षप्रमुखांना एकच आश्वासन देतो. खर तर ज्याप्रमाणे साहेब आपण या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेला भगवा करण्याचं काम या ठिकाणी केलंय, महाराष्ट्राच्या विधानसभेवर आपला भगवा फडकण्याचा जो पण आपण केलाय त्याच पणाला राहून या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या 3 सीट सिंधुदुर्ग जिल्ह्याचा भगवा करण्याचं काम या ठिकाणी सर्व साक्षीचे या ठिकाणी करूया एवढंच आवाहन या ठिकाणी करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. येणाऱ्या 21 तारखेला तुमच्यातला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून, खरं तर अजूनही मच्छीमारांचे प्रश्न असतील, सर्वसामान्यांचे प्रश्न असतील, हे प्रश्न सोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी तुमचा आमदार म्हणून पक्षप्रमुखांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी करेन. माननीय राऊत साहेब असतील, माननीय केसरकर साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या योजना शासनाने राबवल्या त्या योजना सर्वाधिक माझ्या मतदारसंघात राबवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. असाच विश्वास या पुढच्या काळात सुद्धा आपला राहू असं आवाहन या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता प्रत्येक बातमी लाईव्ह होणार, घराघरात मतदार पाहणार. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.